इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। शहर में दिन ब दिन आपराधिक मामले बढ़ते हुए दिखाई दे रहे हैं। चोरी, डकैती, घुसखोरी से लेकर वाहन चोरी जैसी अनेक खबरें आए दिन अखबारों से लेकर सोशल मीडिया में पढ़ने व सुनने को मिलती है। ऐसे में इन आरोपियों का पुलिस के हत्थे लगना जनता व देश के लिए लाभदायक साबित होगा। ऐसा ही एक दुपहिया वाहन चोर गत 10 मई की रात पेट्रोलिंग के समय अजनी पुलिस के हाथ लगा। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार आरोपी अजनीकांत खोबरागड़े को पुलिस ने संदेह के चलते रंगे हाथ पकड़ा व पुलिस का डंडा दिखाकर उसके मुंह से सच उगलवाया, जिसके पास से 6,35,000 का माल जब्त किया है और आगे की जांच पुलिस कर रही है। दिनांक 10/5/2023 ला रात्री मी आणि माझे कर्मचारी असे पेट्रोलिंग करत असताना दीनदयाल थाली मेडिकल परिसरासमोर आम्हाला एक अनोळखी इसम संशयित इसम हा दुचाकी वाहन घेऊन जाताना दिसला। आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो थांबला नाही आणि आम्ही त्याला पाठलाग करून त्याला पकडले असता त्या सदरच्या गाडी ही संशयित आहे, त्याला विचारपूस केली, त्या गाडीबद्दल त्याला विचारले असता त्याने सांगितले की सदरची गाडी ही चोरीची आहे। अशावरून आम्ही त्याला पोलीस स्टेशनला आणलं आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये सदरची गाडी ही चोरीची असल्या कारणामुळे अगदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याचा गुन्हा दाखल असल्या कारणामुळे आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली। अटक करून त्याला अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरची गाडी त्यांनी सांगितले की अतिरिक्त मी गाड्या बऱ्याचशा प्रमाणात 9 गाड्या मी अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेल्या आहेत, 3 गाड्या मी शक्करदारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेल्या आहेत, 1 गाडी मी धंतुली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहे आणि 1 गाडी मी तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहे आणि एकूण त्याच्याकडून आम्ही 14 गाड्या रेकॉर्ड केलेल्या आहेत। एकूण 6,35,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यास आम्ही विचारले की सदरचे गाडी ही कशामुळे चोरत होत्या, कसे त्याची पद्धत अशी होती की तो डुप्लिकेट चावी वापरून सदरची गाडी चोरत होता आणि तो दारू पिण्याच्या अधीन होता, त्याला दारू पिण्याचा शौक असल्या कारणामुळे तो ते सगळं चोरीचं वाहन चोरीचं दुचाकी वाहन चोरीचं काम करत होता। अटक आरोपीचे नाव आहे रजनीकांत नागोरावजी खोबरागडे, राणा देवळी, आमगाव, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर, येथील रहिवासी आहे आणि तो काही कामधंदा करत नव्हता। याच्या अगोदर तो MECBमध्ये गव्हर्नमेंट नोकरीवर होता, त्यानंतर त्याचा दारूच्या अधीन राहून तो घरून डिस्टर्ब होता आणि दारूचे शोक असल्या कारणामुळे हे वाहन चोरीचं काम करायला लागलं। त्याची गाडी ही त्याच्या राहत्या पत्त्यावरून हिंगणा आमगाववरून त्याच्या गाड्या रिपोर्ट केलेल्या आहेत। महाराष्ट्र TV 24 के लिए कैमरा पर्सन अविनाश तोतड़े के साथ काजल। गंजेपन, गंजेपन एक समस्या, क्या आप गंजेपन से छुटकारा पाना चाहते हो? तो आइए साई नेचुरल ब्यूटी केयर। गंजेपन से छुटकारा केवल 1.5 से 2 घंटे में। विदेश की टेक्नोलॉजी अब भारत में। अमेरिकन नॉन सर्जिकल हेयर रिप्लेसमेंट सेंटर, कम्प्लीट हेयर वॉशेबल, हेयर वीविंग, बॉन्डिंग, टैटू एंड पियर्सिंग सेंटर, परमानेंट एंड टेम्पररी टैटू, साई नेचुरल ब्यूटी केयर, मिस्टर विनोद जमदाडे, 9552333129 एंड 9226210293। आवर ब्रांच शॉप नंबर 114 सदोदे प्लाजा नियर पोदरेश्वर राम मंदिर सी ए रोड नागपुर एंड हरि अर्चना कॉम्प्लेक्स ब्लॉक नंबर 49 ऊटखाना रोड मेडिकल स्क्वायर नागपुर।